ओके डन सर, बोला। एक साथ सावधान, नेशनल एंथम शुरू करेंगे, शुरू कर। जनगण मन अधिनायक जय हिंद, भारत भाग्य विधाता, पंजाब सिंध गुजरात मराठा, द्रविड़ उत्कल बंगा, विंध्य हिमाचल यमुना गंगा, उच्छल जलधि तरंगा, तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मांगे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगल दायक जय हे, भारत भाग्य विधाता, भारत माता की, भारत माता की, भारत माता की। एक साथ विश्राम। चला सर, यायचं आमचे आदरणीय आमदार निकोले सर आणि दोन्ही कॅप्टन, एक तुमचा ससूया, एक फोटो सेशन करून घ्यायचंय या स्पर्धेसाठी, पैशापेक्षा ट्रॉफी महत्वाची हे मला सांगितलं होतं निश्चित आमच्या प्रभू साहेबने, एक फोटो सेशन, हे मोठा फोटो घ्यायचा। चला युद्ध दोन्ही संघाचं जिंकण्यासाठी सर नाणेफेकडून चार षटकात सामना असेल, एका साईडला जोरचा आमचा ज्याने अचानक आणि एका साईडला मयूर तामोरे। चला विकेटवर कुठे इथे करूया सर, सामना किती षटकांचा असेल ते सुद्धा सांगायचं। चार काढला निलेश पॅटर, बॅटिंग करणार तुम्ही? आम्ही प्रथम फलंदाजी करणार आहोत। कसं वाटतंय हे आयोजन पहिल्यांदा, असंख्य एकच तालुका होता आपल्या महाराष्ट्रात जिथे मॅच झाली, असंख्य खंत आपले खेळाडू सांगा, दीपक भाऊ सांगा, तुमचे एवढे रिलेशन चांगले आहेत आणि साहेबांना सांगितलं सर, आज कसं वाटतंय 2022 डहाणूसाठी सोन्याचा दिवस? अतिशय उत्कृष्ट वाटते आणि माझी टीम आज पूर्ण 2 वर्षाच्या लॉकडाऊन नंतर या मोठ्या टुर्नामेंट मधले अंतिम सामन्यात गेले। मी 3 दिवस गोव्याला होतो, गोव्यावरून आता डायरेक्ट मॅच साठी आलो, आमच्या टीम साठी आलेलो आहे आणि हे जे निकोले सर आहेत त्यांच्या टीमने जे आयोजन केलेलं आहे अतिशय सुरेख आयोजन आहे। वेडन हे होतं आपण कर्णधार बघितलं, तीन जणांकडे मयूरजी, मोठ्या 2 संघाला तुम्ही पराभूत केलाय, ओपन गटातून तुम्ही निवडून झालाय, कसं वाटतंय आयोजनाबद्दल आणि आजच्या एकंदरीत तुमच्या खेळाडूंचा परफॉर्मन्स? सर्वप्रथम आम्ही झाई संघाचे खेळाडूंना सांगेन, त्याने खूप मेहनत केली ओपन संघाला हरवण्यासाठी आणि त्याने एवढी मेहनत केली की आम्ही प्लॅननुसार खेळत होतो आणि त्यांचा मी धन्यवाद सांगेल, ते एवढी मेहनत करून पुढे आले। ओके होते, हे बहुमूल्य 2 संघाचे सर, आपण जाऊया मान्यवर, आपण व्यासपीठ स्थानापन्न व्हायचं आहे आणि आता जाणार सामन्याकडे, ओव्हर टू अजित पाटील। थँक्यू सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय आदराने, आपण VIP डाईस वरती येऊन स्थानापन्न व्हा आणि या मेगा फायनलचा याची देही याची डोळा आपल्या VIP डाईस वरून आनंद। हॅलो, ते खुर्ची घेऊन चला, लवकर फील्ड अरेंज करून घ्यायचा, चार षटकांचा सामना असेल, पहिलं षटक पॉवर प्ले असेल याची नोंद घ्या। चला अंतिम मॅच कडे आपण वळतोय, काउंटिंग मात्र सुरू असेल, लवकर फील्ड अरेंज करून घ्या।
सूर्या लवकर असताना जातो कुठल्याही संघाला, मात्र बॅट लाईटचा डिसएडवांटेज मिळू नये याची नोंद घ्या. आणि आपण बघतोय एका बाजूने मात्र कौतुक असेल निलेश स्पायडर संघाचं आणि दुसऱ्या बाजूने तारापूर सीसी, दोन्ही एकाच विभागातील संघ आहेत. आज आपण बघतोय फायनल मध्ये क्वालिफाय झाल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि बेस्ट ऑफ लक या मेगा फायनल साठी. टॉस इथे जिंकला गेलाय आणि प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय निलेश फायटर, निलेश फायटर संघाला. चला ओपनिंग पेअर पाठवा आपण मैदानाच्या आतमध्ये. निलेश फायटरने टॉस जिंकून प्रथमता फलंदाजी स्वीकारले आणि दोन्ही फलंदाज एक चांगली जोडी मी म्हणेन. एका बाजूने मनोज राऊत जाडू, दुसऱ्या बाजूने करण मोरे. काय सुरेख निलेश फायटर संघाने स्टार्ट दिला या टूर्नामेंट मध्ये. आणि जस आणि त्यांच्या थाव्यामध्ये आता यतीनजी जाधव सरांचं सुद्धा शुभ आगमन झालंय. त्यांचं आम्ही शब्द फुलाने हार्दिक स्वागत करतोय भव्य अशा क्रीडानगरीमध्ये. यतीन जाधव आणि किरण जाधव ही दोन नावं, छाच्या वेळेला मात्र निलेश फायटर या संघाचं नाव घेतलं जाईल तेव्हा आदराने मात्र घेतली जात आहेत दोन नावं. इथे मात्र काउंटिंग असेल त्यानंतर फायनलचा चेंडू पडेल. आमचे डीजे मास्टर या ठिकाणी काउंटिंग स्टार्ट करतायत. डीजे स्टार्ट करा कारण वेळ आपल्याकडे फार कमी आहे. चला स्टार्ट. इथे मात्र चौकार येते वरून आपण बघतो या ठिकाणी स्टार्ट गुड चांगला बघायला मिळतोय. मिस्टर करण मोरे त्याच लय मध्ये त्याच फॉर्म मध्ये चौकार क्रमांक 201 क्रमांकाचा चौकार या स्पर्धेचा येतोय. मिस्टर यश तामोरे आमच्यापर्यंत माहिती पुरवताना गोल्डन मॅजिक फिंगर. इथे मात्र संतोषचं स्वागत केलंय करण मोरेनं. एक कव्हरला चेंडू फेकून दिलाय सीमा पार चौकार. पुढचा चेंडू अराउंड द विकेट संतोष. इथे मात्र गुड सेन्सिबल क्रिकेट. ऑल दॅट गिल्टर इज नॉट गोल्ड. चमकणारी सर्व वस्तू सोनं नसते. त्याच पद्धतीने मात्र प्रत्येक चेंडूला तुम्ही सीमा पार खेळू शकत नाहीये. एक धाव घेतली स्ट्राईक रोटेट केलंय आणि धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 5 धावा. एक अप्रतिम दैदिप्यमान असा सोहळा आपण अनुभवतोय. अतिशय सुरेख नियोजनामधलं कौशल्य मात्र मॅनेजमेंट समोर येताना एक जबरदस्त प्रबंध कसा असावा आणि स्पर्धा कशा या ठिकाणी यशस्वी बनावी याचं एक जिवंत मूर्तिमंत उदाहरण पेश केलंय आमदार चषकामध्ये. अतिशय सुरेख मनोज मात्र खेळताना एकदा मात्र वेगानं परिपूर्ण करतोय. साहिल वर्मा मात्र चेंडूला फील्ड करतोय. तद्वर धावसंख्या जाऊन पोहोचेल 6 धावा. सन्माननीय शहीद सरांच्या माध्यमातून 3 षटकार जर इथे कोणी फलंदाज खेळतोय तर जवळ 2500 रुपयाचं पारितोषिक अनाउन्समेंट केलंय मिस्टर संतोष. अतिशय सुरे कोलवा टप्प्याचा चेंडू डिसिप्लिनने खेळताना दिसत आहेत. क्रिकेट असो या जीवन, जेवढं चांगलं तुम्ही शिस्तीने वागाल डिसिप्लिनने खेळाल तेवढं तुमचं फ्युचर ब्राईट असेल इज नो डाऊट. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचलंय 7 वरती. एक जबरदस्त नियोजन आपल्याला बघायला मिळालं आणि 2,22,222 प्रथम पारितोषिक, 1,01,111 रुपये द्वितीय पारितोषिक. अतिशय सुरेख कव्हरला खेळण्याचा प्रयत्न बिडॉप मध्ये मात्र मनोज राऊतच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम. देऊया डीजेला संधी. थँक्यू न्यू नवीन फलंदाज. थोडीशी घाई करा, अजून आपल्याला फायनल खेळवायचं आहे. प्राईज सेरेमनी आपल्याकडे शेष आहे तर विनंती असेल थोडस आपण वेळ वाचवायचा आहे. आउट होणारा फलंदाज 30 यार्ड क्रॉस करण्याच्या अगोदर दुसरा फलंदाज मध्ये जा आणि जे सेकंद इथे वाचतायत, 1 मिनिट जे वाचतायत ते आपल्याला नक्कीच पुढे कामामधील. न्यू मॅन दाखल झालाय करण रावरे वामन या नावाने सुप्रसिद्ध असा खेळाडू. टेनिस क्रिकेट विश्वातील घातक फलंदाज म्हणून ज्याची ख्याती आहे तो जातोय मैदानाच्या आतमध्ये. अप्रतिम मॅनेजमेंट आपल्याला बघायला मिळते.
मृग नक्षत्राची चाहूल लागतास, चाप्रमाणे कोकिलेला पण कंठ फुटू लागतो। कोकिल आपल्या मधुर स्वराने तो परिसर संगीतमय वातावरणामध्ये परिवर्तन करत असते। बदलणारे ते वातावरण मानवी मनाला नवे चैतन्य निर्माण करून देतं। त्याचप्रमाणे आजचा क्षण आणि आजच्या क्षणामध्ये आमच्या व्हीआयपी डाईसवर मांदियाळी बघायला मिळते आमच्या प्रमुख अतिथींची आणि तमाम क्रीडा रसिकांचं प्रेम। अजित पाटील, थोडीशी मी आपल्या दिलगिरी थोडं थांबा, ज्याने या स्पर्धेमध्ये आम्हाला खूप मोठं सहकार्य केलंय, असंख्य खेळाडूंचं मनोधैर्य षटकार चौकार मानलं की बक्षीस देऊन उंचायलाय, असं सूरज नंदलाल जसवाल ह्यांचं बाकी मायाची शाल आणि हे स्मृतीचिन्ह सन्मानित केलं जात आहे। जोरदार सर्वांनी टाळ्या म्हणा की असंख्य पहिल्या दिवसापासून पहिल्या चेंडूपासून बक्षिसं ज्याने वाटलीत तो सूरज नंदलाल जसवाल यांच्या ध्वनिचक्र सर मायाची उबदार शाल आणि हे सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे। सूरज जी ऐसा ही प्यार हमेशा रही है क्योंकि प्यार जिंदगी तक खपत है। इस धाकटी डाणू संघाचे ते ऑनर आहेत। वरुणजी पारेख सरांच्या माध्यमातून या ठिकाणी मात्र करण मोरीसाठी प्राइज अनाउन्समेंट केलं जाते। प्रत्येक षटकाराला 500 500 रुपयाचं पारितोषिक। वरुणजी पारेख सरांच्या माध्यमातून एटीएम इथे मात्र ओपन झाले करण मोरेसाठी। एक अप्रतिम असा खेळाडू, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये कमी वेळामध्ये जास्त प्रसिद्धी मिळालेला खेळाडू हा पालघरचा आहे। आत्ताच मात्र त्याने ओपन क्रिकेटला प्रारंभ केला, जसं बघितलं 1.5 वर्ष झालंय, 2 वर्ष झाले आहेत, परंतु एक यशस्वी फलंदाज म्हणून ज्याची दखल घेतली जाते आणि सर्वांची मनात खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनामध्ये ज्याने स्थान निर्माण केलंय तोच करण मोरे आपण बघतोय। त्यांच्यासाठी मात्र वरुणजी पारेख सरांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक प्रत्येक षटकाराला। एका बाजूने करण मोरे, दुसऱ्या बाजूने करण रावरे, तर गोलंदाजी मार्गवर आलाय इथे मात्र मयूर तामोरे। चला मॅच लवकर स्टार्ट करा, बॅड लाईट येईल याची नोंद घ्या। आपण धावा येते ते स्कोर कार्ड वरती आपण बघतोय, 9 धावा एंड ऑफ द फ्रेशवर लॉस ऑफ 1 विकेट। अप्रतिम संघर्ष, काफी बड़ा मुकाबला, तमाम दर्शकों को जिस घड़ी का इंतजार था वो आज आ चुकी है। इस बीच अच्छी गेंद, सिंगल रन जुड़ाने का प्रयास है, ठीक ही रन जिसे कहते हैं कि इंतजार की जो घड़ी है वो अब खत्म होने के टगार पर खड़ी है, क्योंकि जिस इंतजार के लिए हम लगातार 5 दिन इस खूबसूरत क्रीड़ा नगरी में आते थे कि इस साल का कौन बनेगा चैंपियन, वो आज मुकाबला चलता हुआ मेगा फाइनल का। काफी खूबसूरत मैच है, जीतने वाली टीम मिलेंगे चैंपियन 2022 आमदार चषक में, तो कौन सी वो टीम होगी उसको देखने के लिए तरसती हुई सभी की निगाहें। इस बार सफल होकर जगह बनाने का प्रयास था, अच्छी गेंदबाजी मयूर तामोरे ने जो आज फॉर्म दिखाया है वाकई में काबिले तारीफ है, प्रशंसा के पात्र है, अद्भुत। और खास करके जो इस परफॉर्मेंस की बदौलत बड़ी टीमों को जिस तरह से उन्होंने हराया है, ओपन के जो बहुत ही व्यवसायिक क्रिकेटर थे उनको जिस तरह से शिकस्त दी वो देखने लायक बनता हुआ। मयूर एक बार फिर तैयार, सामने करण, इस बार अक्रॉस द लाइन लाइन शॉट खेलने का प्रयास है, बैक टू बैक डॉट गेंद, अच्छी गेंदबाजी, स्कोर इस समय रुका हुआ है 10 रन के ऊपर। खूबसूरत समा हम देख रहे, प्यारे आवाम को हम देख रहे, जो कारोबार चल पड़ा था इस प्रतियोगिता के मेगा फाइनल को देखने के लिए वो समय आज चलता हुआ बीच मैदान पर। इस बार मौका है, काफी देरी से गेंद आया और उसको एग्जीक्यूट करते हुए लॉन्ग लेग के ऊपर से करण मोरे नाम का ब्रांडेड सिक्स। थैंक यू दिजे, थैंक यू 269 269 क्रमांकाचा षटकार, स्वाटर शॉट, करण मोरे अद्भुत सुपर बैटिंग का नजराना पेश करते हुए 6 रन से समय स्कोर फ्लाय होता हुआ 16 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर दूसरा और दूसरे ओवर की 5वीं गेंद, एक बार फिर तैयार मयूर तामोरे, सामने एक
करण मोरे इस बार ऑफ ड्राइव के रूप में जरूर लॉन्ग ऑफ में खेला है, जहां पर साहिल वर्मा खड़े, सिंगल का इजाफा जरूर होगा। 17 रन स्कोर कार्ड के ऊपर बैकअप अच्छा मिलता हुआ और 17 रन स्कोर कार्ड के ऊपर इस ओवर की आखिरी गेंद आनी शेष है। खूबसूरत साथ दिया हमारे प्यारे आवाम ने पहले दिन से अब तक, क्या खूबसूरत साथ दिया है और बेहतरीन मैनेजमेंट यहाँ पर सामने आता हुआ और सभी की चर्चाएं बनती हुई पूर्वी पालघर जिला में आमदा ट्रॉफी 2000 22 के अप्रतिम इस प्रतियोगिता की 17 रन करण रावड़ी ऑन स्ट्राइक। इस बार फुल टॉस गेंद पनिशमेंट ओवर द मिड विकेट, करण रावड़ी ऑन अ फायर। ऑन द बोर्ड अच्छी बल्लेबाजी यहां पर, एक बड़ा हिट करण मोरे के बल्ले से आया, दूसरा हिट बड़ा देखने को मिला करण रावरे के बीच में। दोनों करण आज सही मायने में करण बल्लेबाजी कर रहे हैं। अजीत जी थोड़स अपन स्वागत करना आहोत, ज्याने खरोखर या स्पर्धेसाठी अली असगर भाई यांनी आम्हाला स्पर्धेसाठी सर्व फुलटच चेंडू लागणार आहे आणि ते फुलटच चेंडू दिले नसते ते एवढे पब्लिक आम्हाला बघायला मिळते, कारण तो चेंडूच जर आला नसता ते षटकार पाहायला मिळाले नसते, कारण त्याच्या चेंडू बेटा बेटा छगा मारले बेटा कॅच पकडले काय सर चेंडू बनवलेत, असंख्य लोक म्हणतात की अशी टुर्नामेंट झाली नाही आणि हे चेंडू असल्यामुळे षटकाराची आतषबाजी झाली म्हणून लोक खेचली गेलेत। तर आम्ही स्वागत करतोय ज्याने आम्हाला स्पर्धेसाठी चेंडू दिले आणि आम्हाला स्टम्प्स विकेट सर्वजण अली असगर भाई आम्ही विनंती करतोय धनेश साहेबांना की त्यांनी त्यांचं ही मायाची शाल आणि एक सन्मान चिन्ह जे आपला आठवण होऊ लागेल, पहिल्यांदा आपण आमदार चषक आयोजित करतोय। व्हाट अ ब्युटिफुल बॉल फ्रॉम टेनिस क्रिकेट, फुल टच चेंडू, काय चेंडू पाहायला मिळतोय। बॅक टू अजित पाटील। थँक्यू सरजी। जाऊया आपण मैदानाच्या आतमध्ये, धावा आहे तिथे स्कोर कार्ड वरती 24 धावा। गोलंदाजी मार्क वर तर मेन रोड वरती मधला रोड जो आहे तिथे क्रीडाप्रेमी उभे आहेत, त्यांना मी विनंती करतोय धान्याची गाडी तिथे आलेली आहे, तर हदरीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार याची दक्षता घ्या आणि गाडी जाण्यासाठी थोडस जागा मोगला करून द्या। विनंती असेल क्रीडाप्रेमी, आपण आनंद घेताना कुठल्याही प्रकारचा त्रास कोणाला होऊ नये याची दक्षता आपण घ्या। गाडीमध्ये एक जाते त्यासाठी मात्र रस्ता थोडासा मोगला करून द्या, रहदारीला कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची मित्रांनो दक्षता घ्या आपण प्लीज। थोडस सहकार्य करा, कॉपरेट करा प्लीज। पुढचा चेंडू अतिशय सुरेख बॅटला ब्रश करतोय एसटी रक्षक मयूर, मात्र चांगली फील्ड करतोय। धावाय तिथे स्कोर कार्ड वरती 25 ऑन द बोर्ड। धनंजय नाईक ने प्रभावित केले या स्पर्धेमध्ये, तेज तर्रार चेंडू लेंथ लाईन ने मेंटेन करताना डिसिप्लिन कमालीचा दाखवलाय आणि श्रेष्ठ आणि प्रावीण्य दर्शक गोलंदाजी या गोलंदाजाकडून आपण अनुभवलंय। तोच गोलंदाज राउंड विकेट करण, या वेळेला मात्र मिस टाइम झालाय की चेंडू सीमा पार, इथे मात्र छेलबाद मिड विकेट मध्ये करण मोरीच्या खेळीला लागतोय पूर्ण विराम। थँक यू न्यूमॅन राकेश प्रभू, किवली गावचा सुपुत्र आपण बघतोय काय कमालीचा परफॉर्मन्स, टेनिस क्रिकेट विश्वातील एक घातक ऑलराउंडर म्हणून ज्याची ख्याती आहे उंच पुरासा राकेश प्रभू। साहिल मैदानाच्या आतमध्ये धावा आहे तिथे स्कोर कार्डवरती 25 आणि तिसऱ्या षटकातील चेंडू झालेले आहेत 4। एकंदरीत जर आपण बघितलं तर ह्या इनिंग मधल्या 8 चेंडूंचा खेळ इथे शेष आहे आणि राकेश प्रभूचं आगमन झालंय मैदानाच्या आतमध्ये। प्रति मॅच आपण निहाळतोय, प्रचंड असा प्रतिसाद तमाम क्रीडा रसिकांनी दिलाय, जेवढी प्रशंसा करावी जेवढी तारीफ करावी तेवढी कमी आहे ज्या पद्धतीने तुम्ही सहकार्य करतायत
अनेक आमच्या प्रमुख मान्यवरांची मांदियाळी टेनिस क्रिकेट विश्वातील स्टारकास्ट ने खऱ्या अर्थाने या डहाणू परिसर फुलून गेलाय आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये इथे मात्र उत्तम दर्जाचं नियोजन होतंय हे मात्र पुढे येताना आपण बघतोय. धनंजय गोलंदाजी मार्गवर समोर जाईल तो राकेश प्रभू. इथे मात्र सरळ आमच्या व्हीआयपी डाईस वरती सन्माननीय अतिथींना अभिवादन करतोय राकेश प्रभू यांचा ब्रँडेड षटकार. थँक्यू. चला जास्त टाइमपास नका करू कारण बॅड लाईट लवकर येते. धावसंख्या 6 ने फ्लाय होते. 31 धावा 271 नंबरचा षटकार आपण बघतोय. अवेळेला वेट केलं चेंडू मात्र बाउंस झालाय. पंच म्हणताय तुम्हाला पुनश्च हाताळावा लागेल हा चेंडू. चेंडू आम्हाला पूर्णतः या ठिकाणी सौजन्य केलेले आहेत त्या फुलटो चेंडूचे मालक. मात्र या ठिकाणी व्हीआयपी डाईसवर स्थानपन्न आहेत अली अजगर सरांना मात्र अभिवादन करतोय त्यांचा चेंडू. अतिशय अप्रतिम षटकार आपण बघतोय. बल्ला मात्र चांगला चेंडू आहे. टॉट बॉल आलाय. षटक संपलंय. तिसरं धावाय तिथे स्कोरशीट वरती 32 धावा. जाऊया डीजे कडे सुमधुर संगीताकडे. थँक्यू. चला फील्ड अरेंज करून घ्या. प्लीज फील्ड अरेंज करा. विनंती असेल फील्ड अरेंज करून घ्या. अजूनही आपल्याला प्राईज सेरेमनी शेवट अंतिम इनिंग सुद्धा खेळायची आहे आणि आमच्या तमाम क्रीडा रसिकांना मी नक्कीच या ठिकाणी सांगू इच्छितो की फायनल सामना संपल्यानंतर आपली वाहनंही एकदम हळू तुम्ही न्यायची आहेत. कुठल्या प्रकारची घाई करायची नाही कारण आपल्या घरी आपले सर्व बाट बघत असतात याची आपण नोंद घ्या आणि घरी जाताना सावकाश आपण आपल्या घरी जायचं आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सामना बघतायत त्या पद्धतीने मात्र तुमचं अप्रतिम साथ मिळतंय ती खूप मोलाची आहे. गोलंदाजी मार्गवर आला इथे मात्र प्रशांत. धावायत स्कोर कार्डवरती 32 धावा. अंतिम षटक करण रावरे मिस टाइम शॉट. चंडू हवेमध्ये आहे. प्रशांत चंडूच्या खाली गडी बाद होतोय. करण रावरे डिसे थोडीशी घाई करा. दोन्ही संघाला कडे आपला बक्षीस समारंभ कमीत कमी अर्धा तास लागेल. थोडीशी घाई करा जेणेकरून उजेडामध्ये सर्व काम झालं पाहिजे असं म्हणू नका की 7:30 अंधार होतो पण खूप असायला पाहिजे. दोन्ही संघ एकमेकांवर आता बाकी जातोय. बघा पुन्हा ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. दीपकजी संकेत सर न्यूमॅन विशाल तांबोरे आंगी या नावाने सुप्रसिद्ध असा खेळाडू आपण बघतोय. मिस्टर तुषार विशाल तांबोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथे मात्र प्रशांत पहिल्या चेंडूवरती विकेट या ठिकाणी घेताना आपण बघतोय. अंतिम षटकातील 5 चेंडू अजूनही शेष आहे पहिल्या हाफमधील आणि विशाल आंगीला एक संधी आहे की अनेक दिवस मात्र क्रिकेटपासून थोडासा दूर राहिलाय. वेळ त्याच्याकडे आता कमी आहे परंतु चांगलं आक्रमक खेळी त्याच्याकडे नेहमी बघायला मिळते. इथे आल्याला रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तुषार घाई करतो इथे विशाल आणि विकेटचं पतन होताना एसटीचं तर सॉरी 1 रन 22 च्या रूपानं सॉरी चुकीची दुरुस्ती क्षमस्व. धावसंख्या मात्र सिंगलने पुढे जाते. 33 धावा आणि अंतिम 4 चेंडू शेष आहेत. बघूया एका बाजूने. चला घाई करा थोडी प्रत्येकाने कारण आपल्याला माहिती आहे अंतिम सामना त्यानंतर आपलं बक्षीस समारंभ करायचं आहे. वेगवान 12 करण्याचा प्रयत्न. दिशाहीन चेंडू. इट इज अ वाईट बॉल. धावसंख्या 34 वर जाऊन पोहोचले. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. येणाऱ्या काळामध्ये मात्र नक्कीच अनेक स्पर्धा आपण बघणार आहोत आणि खऱ्या अर्थाने क्राऊड खूप चांगला आहे. इथे खूप चांगला क्राऊड बघायला मिळतोय. अतिशय सुरेख वेगवान चेंडू आणि सुपर पिचिंग समन्वय खूप चांगला आहे. इथे आलाय डॉट बॉल. अंतिम 3 चेंडूमध्ये एखाद्या मोठ्या शॉटकडे लक्ष असेल राकेश प्रभू आणि संपूर्ण निलेश फायटर खॅम्याचं. 4th चेंडू हाताळला जातोय. यावेळेला मात्र ओव्हर द बॉलर चेंडूला डाऊन द ग्राउंड एक्झिक्यूट केला. एकदा वेगानं परिपूर्ण केली जाते. धावसंख्या मात्र सिंगलने परिवर्तन होताना इथे मात्र विशाल तांबोरे याला डगआउटकडे यावं लागेल. एसटीचं
न्यू बॅट्समन गाई करा. अंतिम दोन चेंडूंचा खेळ शेष आहे. धावा येतो स्कोर कार्ड वरती 35. न्यू मॅन किरण जाधव ज्यांनी संपूर्ण हा संघ बांधला गेलाय, जे सर्व पालघर डहाणू विभागातील नामवंत खेळाडू आहे त्यांना मात्र निलेश फायटर च्या सोबतीने एक अप्रतिम जे मॅनेजमेंट बघायला मिळतं त्याच्यामध्ये मोठा वाटा किरण जाधव असेल, यतीन जाधव सर असतील यांचा खूप मोलाचा वाटा आपल्याला बघायला मिळतोय. बघूया तयार होताना या वेळेला मात्र प्रशांत सामोरे जाईल तो राकेश प्रभू. अंतिम दोन चेंडू वेळा ऑफ समच्या बाहेर पिचिंग बघायला मिळते. डॉट बॉल अतिशय सुरेख या वेळेला मात्र चेंडू आपण बघतोय. एक धाव घेतली जाईल, दुसरी धावेचा प्रयत्न यशस्वी झालाय आणि टोटल धावसंख्या बघायला मिळत आहे 37 टू विन. सर आमच्या वाणगाव नगरचं एक सुप्रसिद्ध हॉटेल, बऱ्याच वर्षापासून जिथे आमच्या वडिलांपासून नाश्ता केला, आम्ही चितपर्यंत कॉलेजमध्ये केलं, आमची मुलं देखील त्यांच्याकडे केलं आहे. एक भव्य मोठा वाणगाव नका साधारण हॉटेलचे मालक ह्यांचं देखील ह्या मंचावर आम्ही हार्दिक स्वागत करतोय. या व्यासपीठावरती असंख्य लोकांचं योगदान याच्यात मार्ग लागतं, कारण शेवटी डहाणू म्हटलं की डहाणू तालुक्याचं वैभव प्रत्येकाला असायला लागतं. आज खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर मागील 5 दिवसापासून आणि प्रेक्षक जर अजित आपण विचार केलं की रसिक मायबा प्रेक्षक प्रत्येक कानाकोपरा भरला जातो, एक आणि 38 धावा दिल्यात. चला आपण थोडीशी घाई करायची, प्लीज थोडी घाई करा प्रत्येकाने. चला बॅट्समन पाठवा मयूरजी, चला जेणेकरून तुम्हाला देखील चेंडू लवकरात लवकर बघता येईल. एक अतिशय मोठी मॅच इथे पाहायला मिळाली 2017 एप्रिल 2022 हा डहाणूच्या इतिहासामधला अविस्मरणीय दिवस म्हणून लिहिलं जाईल, जिथे पहिलं आमदार चषक खेळवलं गेलं आणि अंतिम सामना कोणाचा हे जर विचारलं तर निलेश फायटर चिंचणी विरुद्ध निश्चितच तुम्हाला विचारेल तालापूर सी सी. सर आता ट्रकला रस्ता द्या, रस्ता पण थांबवायचा नाही आहे. ज्यांच्या बाईकमध्ये असतील त्यांनी बाईक काढायची आहेत. मी अनेक वेळा सांगतो की रस्ता आणि एखाद्याचं घर असेल आणि त्याचं गेट असेल तर ते त्याच्या समोर देखील आपण गाड्या चालवा, कारण एखादा पेशंट आजारी पडला अकस्मात काय झालं आणि मायनर 2-4 सेकंदांनी गेला तर त्याचा गालबोट आपल्यावर राहतो, आयुष्यभर आपलं नाव त्याच्यावर कोरलं जातं, असं काम करू नका. प्लीज त्या गाडीला जाऊन द्या, ज्यांच्या ज्यांच्या गाड्या नसतील तर गाडी मालक नसेल तर गाडी आपण वाकवा आणि त्यांना सोडा. त्याला फलंदाज पाठवायचे, किती धावा करायचे विजयासाठी? 38 धावा. एक अंतिम 16 तुम्हाला बघायला मिळतोय. निश्चित डहाणूचं किती मोठं वैभव मी सांगितलं, अबाव 50 जे आता इंटरनॅशनल लेवलचं मॅच होणार मध्ये त्या अबाव 50 मध्ये डहाणूचे माझे जुने जाणते क्रिकेटपटू ज्याने खरंच क्रिकेटची पंढरी पाहिली, ज्याने मुंबई गाजवलं, शेन वॉर्नला देखील चांगल्या पद्धतीने खेळला असा राजेश सुतार, आणि ज्या पद्धतीने टेनिस क्रिकेटमध्ये मोठं नाव आहे त्याचप्रमाणे लेदर क्रिकेटमध्ये टाटा एसेस खेळताना टाइम शील बीमध्ये असंख्य षटकं ज्याच्या नावावर आहेत तो नितीन अकरे, हे दोन खेळाडू बाकी आता वेस्ट इंडिज आणि युकेच्या दौऱ्यावर भारतातर्फे अबाव 50 संघामध्ये त्यांची निवड झाला आहे. चला घाई करा प्लीज, कॅरी ऑन. चला यतीन जाधव प्लीज आपण शेट, किरण जाधव प्लीज घाई करा. एकवीसशे लोक आज देखील अजून लाईव्ह बघतात, बघा किती प्रेम केलं ह्या क्रिकेट मॅच वरती. 21 लोक तुम्हाला युट्यूबवर घरी बसल्या बसून मॅच बघतात, खरोखरच प्रत्येकाचं कौतुक असायला पाहिजे. आणि ज्या रसिक मायबाप प्रेक्षकाने असं केलं, रसिक हो तुम्ही आमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी, एक गदी माडगुळकरांची सुंदर कविता होती सैनिकासाठी की सैनिक हो तुमच्यासाठी, सैनिक हे देशासाठी असतात आणि सैनिक हे आपल्यासाठी असतात. आणि खऱ्या अर्थाने जे हॅट्सअप करायला पाहिजे जे ज्या युद्धभूमीवर लढतात, आपल्या बॉर्डरवर लढतात, त्यांचा श्वास आज आहे किंवा नाही, आज जर त्यांच्या घरांशी बोललं हाय मम्मी कशी असतो, पुढच्या दिवशी सकाळ उजळेल की नाही हे पाहता येत नाही, आणि प्रत्येक सैनिकाचं मनोबल आपण इकडे बघायला मिळते. चला घाई करा राकेश प्रभू प्लीज. 24 चेंडू आणि 38 धावा
बघूया संध्याच्या सत्रामध्ये धावा निघत नाही. आपण काल पाहिलं की असा एक सोपा सामना पराभूत झाला, षटकार मात्र आवडते कारण गुरुत्वाकर्षण शक्ती कमी होते, तुमचा सूर्य लयाला जातो, हवेची आर्द्रता वाढते, हवा ही जाड होते आणि चेंडू त्याच्या सापडला जातो, त्याला कापू शकत नाही. ऊन असला की हवा पातळ असते बघा, असं बघायला मिळते. चला बघूया आता सामना सुरू होतो आपण. चला धनंजय प्लीज घाई करा ना, वॉर्म अप कशासाठी हो, 5 दिवसात तर मराठी नसतच खुलले असतील. इथे बाकी धनंजय गोलंदाजी करतो, पहिला चेंडू इथे बाकी मारण्याच्या नादामध्ये सुंदर यष्टीरक्षण बघायला मिळते. निश्चितच एक बघितलं तर एक सातत्यपूर्ण चांगलं यष्टीरक्षण बघायला तुम्हाला मिळते. राकेश प्रभू याच्याकडनं एक अत्यंत उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, एक मोठी छाप या स्पर्धेमध्ये त्याने सोडलाय. सर्वाधिक धावा ज्याच्या नावावर तो म्हणजे निश्चितच करण मोरे. इथे बघा चेंडू टटवला जातो, हो मिडविकेटच्या डोकानं चेंडू जातो सीमा पलीकडे, 4 धावा, एक ब्रँडेड षटका 2022 चा. एक अतिशय मोठी रंगतदार लढत, 32 धावा. चला टाकीवरती गेलात ना तुम्ही कशासाठी हो, शोलेची आठवण आहे का? हल्ली एका सिरियलमध्ये बघितलं मी, मराठी सिरियलमध्ये की प्रियसी रुसली होती तो म्हणे गेला असता. इथं कोण येणार नाही तुम्हाला वाचवायला? ओहो इथे पुन्हा चेंडू निसटला जातो, 1 धाव बघायला, धावबाचा 4 धाव, हा ना करता 1 धाव बहाल केली जात आहे. काय सुंदर मॅचेस. टाकीवरचे धर्मवीर उतरा जरा प्लीज. चला हेमंत धानवे सर यांचं जिथे आगमन झालं त्यांच्या अर्धांगीने देखील इथे आल्यात, त्यांचं आम्ही अनेक स्वागत करतो ह्या मंचावरती. निश्चितच असंच प्रेम आमच्या हा आमदार चस्कावर डहाणू तालुक्यावर राहून द्यायचं आहे. चला तुम्ही सापडले जातील फोटोमध्ये, जर उतरला नाही तर उद्या बाकी तुमच्यावर कारवाई केली जाईल. धावसंख्या होती ती 5 धावा ह्या फलकावर लागल्या. पुन्हा बाकी गोलंदाजी केली जाते, डावखुरा गोलंदाज याने या स्पर्धेमध्ये छाप सोडलाय. चला थोडीशी घाई करा कारण नंतर आपल्या बक्षीस समारंभासाठी 1/2 तास तर लागणारच आहे, नो डाऊट. पुन्हा आपल्या षटकाला पुढचं धनंजय, समोर डावखुरा फलंदाज. हो काय टर्न बघायला मिळतोय, चायना मन म्हटलं जाते. डावखुरा गोलंदाजाची गुगली कधीच नसते अजित, राईट हँड गोलंदाज. असंख्य लोक म्हणतात की येत आणि गुगली टाकते, डावखुराची गुगली कधीच नसते, चायना मन म्हटलं जाते. आपण ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज वेळ हेच पाहिला होता जो चायना मन टाकायचा. बघायला पाहिजे, शिकायला पाहिजे, निश्चितच चांगली फलंदाजी बघायला मिळते. रसिक मायदा प्रेक्षक खरोखरच वरवधूच्या लग्नाला एवढे लोक नसतात, रिसेप्शनच्या जेवणाला लोक जास्त येतात, पण आज खऱ्या अर्थाने मॅच पाहण्यासाठी लोक इकडे बघायला मिळतात. इथे बाकी 6 धावा फलकाव लागल्या जातात, काय फलंदाजी बघायला मिळते. तारापूर सीसीचं कौतुक का करीन, 2 मोठ्या पॅकर संघात त्याने पराभूत केलाय. खऱ्या अर्थाने तो नाव कोणाला घ्यायला पाहिजे तारापूर सीसीचं? चल ही स्पर्धा मला यशस्वी करण्यासाठी निश्चितच कॉम्रेड श्री किरण गहला, जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड श्री रडका कलंगडा, तालुका सेक्रेटरी कॉम्रेड श्री लक्ष्मण डोंगरे, तलाशी तालुका सेक्रेटरी, त्यानंतर आमच्या प्रमुख अतिथी म्हणून बघितलं आपण श्री मिहिरभाई शाह, श्री वरुणभाई पारेख, श्री शैलेश राकामुथा, त्यानंतर श्री कॅप्टन सत्यन ठाकूर, श्री भावेशभाई देसाई, श्रीमती कीर्ती आनंद मेहता, श्री तन्मय बारी, श्री रवींद्र फाटक, श्री संजयकांत गोरखाना, श्री धनेश अकरे, श्री शमी पिरा आणि श्री राजीव माची. निश्चित ह्यांच्या असंख्य परिश्रमाने आम्हाला जर तुम्ही योगदान दिलं त्याच्यामुळेच ही मोठी आम्ही भव्य दिव्य आमदार चषक 22 हे आपण करू शकलो. त्यानंतर निश्चितच माझ्या आयोजकाचं मी नाव घेईन, ते म्हणजे संजय गुप्ताजी, राजेश डुबळाजी आणि त्यानंतर धनेश अकरे साहेबांचं मी मोठं नाव घेईन की ज्यांनी खूप मोठं परिश्रम दिला. त्यानंतर सर्वात मोठा वाटा कोणाचा असेल त्या डहाणू वाचनाचा रसिक मायवा प्रेक्षक, तुम्ही नसतात तर ही मोठी स्पर्धा इथे झाली, तुमच्यामुळे आज प्रेक्षकाचं मन थोडं उंचवलं जाते. खेळाडूचं तोंड बघितलं आणि असंख्य खेळाडू सांगतात की उन्हापानाची तहानाची वाट न बघताना, पोटाला भूक लागलाय घरी न जाताना, आपल्या इथं फोन आला हो कुठे आहात, 23 लोक तुम्हाला व्ह्युअर्स बघायला मिळतात. आता किती चेंडू आणि किती धावा, 18 चेंडू आणि 26 धावा, 2300 लोक तुम्हाला ह्या मॅच घर बसल्या लाईव्ह बघतात पाटील नेटवर्कच्या माध्यमातून. निश्चितच तुम्हाला सांगितलं की कोण आमचे आहेत, ते म्हणजे निश्चितच कुंभार बंधू, त्यानंतर आमचे कडू आणि एका साईडला तुम्ही जर पाहाल तर निश्चितच आमचे जतीन किणी, हे 4 तुम्हाला पाटील नेटवर्कचे 2 डिजिटल स्कोरर आणि 2 कॅमेरामॅन बघायला मिळाले. त्यानंतर तुम्हाला पाहिला आमचा ऑफिशियल स्कोर यश तामोरे, डीपेस जे आम्ही पाहिला, डीपेस डीजे उर्फ बाबू, इस गाव मे काफी पहचाना बडा नाम है,
आणि त्यानंतर माझ्याबरोबर जोडले होते अजित पाटील. त्यानंतर असंख्य लोक माशी समाजाचं मी कौतुक करीन, नंतर आमच्या आदिवासी समाजाचं कौतुक करीन, दुबळा समाजाचं करीन, मोहम्मदन समाजाचं मी कौतुक करीन. त्यानंतर मांगेला समाज म्हणा, बारी समाज म्हणा, कुणबी समाज म्हणा, आग्र सर्व भारतीय नागरिकांचं, डहाणूकरांचं इथं मरपूर्व आघार मानेल की तुम्ही पाच ओहो इकडे बाकू चेंडू हवेमध्ये आणि काय फटका बघायला मिळतो, चेंडू जातो सीमापलीकडे 6 धावा. प्रशांत आणि जयराज खरोखरच ह्या स्पर्धेमध्ये मोठी छाप सोडला आणि मोतीलाल ह्यांनी कॅरी पॅकेट असं म्हटलं जातं की वर्षाला त्यांना काहीतरी आता बांधलं जाईल. ज्याप्रमाणे विकत घेतो त्या पद्धतीने वर्षभर टेनिस क्रिकेटमध्ये मोतीलाल हा खेळाडूंना विकत घेतलं जाईल, बॉन्ड केलं जाईल एका वर्षाचं की कुठेही टुर्नामेंट तुम्ही खेळत नाही. बघा टेनिस विश्वामध्ये डहाणू पालघर तालुक्यानं किती मोठी बोली बघायला मिळते असं म्हटलं जातं ना. लढव्या वृत्तीने खेळलं ना, प्रत्येक लढाई जिंकली जाते, मनात कॉन्ट्रेशन ठेवलं की प्रत्येक आठवणी राहिले जातात, स्मृतिहास्य दिलं की प्रत्येकाला आनंदात ठेवलं जातात, शब्द प्रेमाचे वाढले की नाती जोडलं जातं, ते असंख्य प्रेमाची छाया ह्या गावामध्ये बाकी जोडली जाते. डहाणूचं वैभव जिथे टिकायला पाहिजे, ढलता सूरज धीरे धीरे ढळ जायगा, पण ते हे बघा किती बघायला. पुन्हा एकदा राकेश प्रभू प्रशांत गोलंदाजी करताना हा इथे बाकी हलक्या बॅटिंग केल्या, क्लेवर बॅटिंग ह्याला म्हटलं जाते, अक्कल हुशार राहायचं. अकबराच्या दरबारमध्ये निश्चित बिरबलाचं नाव जास्त वाढलं कारण बिरबलाची कानहुशारी प्रत्येकाला आवडली आणि म्हणून त्याचं कौशल्यामुळे बिरबल जास्त चमकला. अकबरापेक्षा इतिहासामध्ये नाव घेतलं गेलं जातं. फलकावर धावसंख्या लागते ती 19 धावा. एक मोठी रंगतदार लढत तुम्हाला बघायला मिळते. अंतिम सामना आपण बघते आमदार चषक 2022 डहाणू, निश्चितच विजयासाठी 32 धावा करायचे आहे. आणि प्रथम फलंदाजी केली म्हणजे निलेश फायटर संघाने आणि आता तेवढंच ताकदीचा संघ त्यांच्या समोर बघायला मिळतोय, तो म्हणजे निश्चितच तारापूर CC तारापूर क्रिकेट क्लब ह्या नावाने खेळला जातोय. मोतीलाल यांचा जो संघ आहे बघायला मिळतो. मोतीलाल संघ भिवंडीमध्ये देखील खेळले, माझे प्रिय मित्र तिकडे समालोचन करताना मी फोन केल्यानंतर ते सांगितले की तुमचे खेळाडू आमच्या इथे आले होते. संदीप गावण हा माझा एक मित्र आहे वसईचा, एक तो देखील चांगला समालोचक आहे. इथे बाकी चुना पेंडू पूल केला जातो डिस्कोरेच्या डिझाईनला. इथे बाकी सुंदर क्षेत्रक्षण बघायला मिळते. इथे तेवढं स्लो करेपर्यंत होता धावसंख्येमध्ये, पण पूर्व अभ्यास केला जातो ह्या खेळाडूचं ज्यांनी चांगलं क्षेत्रक्षण केलं. या स्पर्धेमध्ये फलंदाजांमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवलं आहे ते निश्चितच करण मोरे. किती धावा केल्या त्यांनी स्पर्धेमध्ये आतापर्यंत? 126 धावा ठोकल्यात. निश्चितच राकेश प्रभूची देखील कामगिरी थोडीच मोठी आहे, चांगली फलंदाजी चांगली गोलंदाजी बघितलाय. त्यानंतर आपण इथून देखील जाऊ शकतो तारापूर CC कडे, त्यांच्याकडे देखील दोघ चांगले खेळाडू आहेत, त्यांनी पूर्ण सामना झुकवलाय. विशेषतः त्यांचं कौतुक मी बॉम्बेच्या 2 मोठ्या साईड त्यांनी काढल्यात कारण ओपन गटातून ते यायला बघतात. निलेश फायटरचं देखील तेवढं कौतुक करून मोठं काम त्यांनी केलं. इथे बाकी पुन्हा शॉट ऑफ प्लेन चेंडू, इथे बाकी मोठा फटका बघायला म्हणून 6 धावा. क्या मोतीलाल आज घर में क्या चलेगा. असं म्हटलं जातं मोतीलाल धंदा सोडून मॅचवर जाते तेव्हा त्याची अर्धांगिनी रुटते. मग आमच्या आजोबा जे आहेत ना काका, ते म्हणत अय्या जाणवे दे ना बेटा हूं छे ना आपण छोडा तो काम करे, हे मोठं काम केलं जाते. धावसंख्या होते ती 26. आता किती चेंडू किती धावा? तर तारापूर CC संघाला 14 चेंडू आणि 22 धावाला 12 धावा. काय साईडर मॅच केला. पुन्हा बाकी आपली गोलंदाजी हाताळतोय राकेश प्रभू. इथे बाकी क्लेवर बॅटिंग बघायला मिळते. षटकार गेल्यानंतर पुन्हा एकही धावसंख्या होते. इथे बाकी मनोज जातो चेंडूच्या पाठ सो करपे, धावसंख्या 1 ने वाढते. खरोखरच मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळते. रथी महारथी आले, कृष्णा सातपूर सारखे असंख्य आले, योगेश परा भावेशपूर सारखे आले, दिले नाही. बाली ट्रॉफी जिंकणारा संघ तुम्ही फोर्थ ट्रॅक पाहिला. मुन्ना पण म्हटलं होतं ना की डहाणूची ताकद एवढी मोठी बघायला मिळते. आज मुंबईचं क्रिकेट म्हटलं ना तुम्ही, लेदर क्रिकेट, की डहाणूचं खेळ सांगितलं की ये बंदा खेळेगा, पहिलं पाहिलात नंतर सांगतात, ती एक मोठी प्रतिष्ठान तुम्हाला बघायला मिळते. आणि खऱ्या अर्थाने रसिक मायपाय प्रेक्षक जे पाहिलेत ते प्रत्येकाला बघायला मिळतात. पुन्हा बाकी गोलंदाजी करतो राकेश प्रभू. इथे बॅकफूट हा हा क्लास स्क्वेअर कट बघायला मिळते. गुंडप्पा विश्वनाथची आठवण होते, चेंडू अंगावर येऊन द्यायचा आणि कसा कट करायचा पाहायला मिळते. आणि धावसंख्या 4 वर धावसंख्या होती ती 31 धावा. DJ
डीजे जाता जाता आम्हाला देखील खुश करा। एक मराठी लावणी होती सुरेखा पुणेकर, हिने लावणी संपली होती आणि आपल्या अदाकारी ते जिंकून दिले। वाट पाहते मीना येणार साजण माझा एक गीत आहे बघा, तिचं ते गीत असून द्या, जाता जाता लावणीचा आठवण मला करून द्या। आता बाकी बघूया किती चेंडू आणि किती धावा, 12 चेंडू 7 धावा, 7-12। आता बघितलं 7-12 मध्ये अनेक भावा बहिणींचं नातं तुटलं गेलं, जमिनी विकल्या गेल्या की पैसे वाटले जायचे, तिला 10 लाख आणि तुला 5 लाख सांगितलं की बहिणी उठायच्या, मग भाऊ बीज थांबलं गेलं, कुठे रक्षामध्ये उठलं गेलं आणि 7-12 ची वाट लागली गेली। नवा जुवा कुळ कायदा काढला जातो, मग कोणाही आत्याचा मुलगा काय हो कशासाठी, शेवटी पैसा जाता राहतो। आणि कोरोनामध्ये माणसाची किंमत ही माणसाला कळवली गेली, खरी किंमत जर माणसाची दाखवली कोरोना काळामध्ये, अलविदा किया किसी को तो देखने को भी नहीं मिला, और ये इंसान की ताकत है। और मेरे कहीं हस्ती यहाँ पे बैठे ज्यांनी कोरोना काळामध्ये असंख्य गरीबी लोकांच्या चुली पेटवल्यात, पण त्यांनी सांगितलं की ती गोष्ट तुम्ही सांगू नका, हॅट्स ऑफ सर। आणि म्हणूनच तर डहाणूचं नाव आज परखे पार घेतलं, लंडनहून फोन आला होता आपल्याला लाईव्ह, आपल्या डहाणूचा एक गृहस्थ धंदा करतोय की किती सुंदर आयोजन म्हणजे डहाणू तालुक्यात केलं आहे हे आपल्याला बघायला मिळालं। आता 12 चेंडू आणि 7 धावा, उलटा सीधा का पराक्रम आहे, विश्वविजेता थाटामध्ये ही ट्रॉफी घेतली जाईल, 2,22,222 पारितोषिक घेतलं जाईल, एका साईडला 1,11,111। इथे बाकी चेंडू पूल केला जातोय फाईन लेगच्या रिझनला, चेंडू सीमा पलीकडे 4 धावा, एक देखील गडी बाद नाही आहे ना, एक गडी बाद झालाय नाही, एक चांगली भागीदारी बघा। नटरंग ह्या पिक्चरचं हे गाणं आपण ऐकलं, अमृत खानविलकरांचं नृत्य पाहिलं, अजय तुळ्यांचं संगीत बघितलं, काय सुंदर गाणं ऐकायला मिळालं, 1.5 किलोची घुंगरू एका पायामध्ये वाजवल्यानंतर। आता बाकी धावसंख्या विजयासाठी हवी आहे ती 3 धावाची, बस थोडे ही देर में चले गए की कोण ही ट्रॉफी जीतेगा, किसका नाम चला जाएगा, ये गेंद हवा में देखते रहिए शेर होने के लिए, और तारापुर सीसी ने ये फाइनल मैच जीत लिया है। चला रसिक भाई बाप प्रेक्षक जाऊ नका, कोण बॅट्समन कोण बॉलर हे आपल्याला बघायचंय। चला आपण एक स्वागत समारंभ करतोय, विलास सपाटे साहेबांना बोलवतो मी, ते हे आपले एक देणार आहोत आमचं सन्मान चिन्ह देऊन त्याला गौरव देणे। हेमंत धाडवे साहेबांनी यायचं इकडे, हेमंत धाडवे सर, हेमंत धाडवे सर यायचं आपण इकडे, वेलकम सर। आमच्यातर्फे तुम्हाला हे एक आठवण सन्मानित केलं जाते, आमदार चषक मध्ये तुम्ही आलात आणि वेळेवर आलात की एक मोठी मॅच तुम्हाला बघायला मिळाली, कारण 2 बऱ्याच वर्षानंतर हा एकच तालुका उरला होता की जिथे आमदार चषक झालं नव्हतं, असंख्य ठिकाणी आम्ही समालोचन करतो पण का होईना आज आम्हाला बाकी आमदार चषक बघायला मिळत आहे। करण मोरे आपण यायचं आहे, आमचं वरुणभाई पारेख यांनी षटकारासाठी 500 रुपयाचं बक्षीस तुम्हाला दिलं होतं द्यायचं आहे, करण मोरे या आपण जरा प्लीज प्लीज। निश्चितच मिहिरभाई शाह, वरुणभाई पारेख, श्री शैलेशजी राखामुता, श्री कॅप्टन सत्यम ठाकूर, भावेशभाई देसाई, श्रीमती कीर्ती आनंद मेहता, श्री तन्मय बारी, श्री रवींद्र पाठकजी।